Morning, students. Draw the square x, w, x, y, z. That the construction of the rectangle and the square is that. In the w, x, y, z, the square construction यहाँ पे दिख रही है. तो square की construction कैसे रहेगी? जब तक अच्छी आपने तो अपन त्याग्रमाने कार्य करना रहे हो. अगर w, x, y अनी z, एक बाजू दे रहा 5.2, तो square में property है कि all sides are same, equals 5.2, 5.2, 5.2 centimeter. But the every angle is that 90 degree. जहाँ पे मैंने अपन rectangle में draw के दिला है. तो अपन आज ही base करना है. तो 5.2 centimeter चाहो. 5.2 centimeter. W और X निकाले अपन ने 5.2 सेंटीमीटर. एवरी एंगल इज दैट 90. X वर तुम्हाला कोणमापक ठेवायचे आहे 90 वर. ड्रॉ करून याप्रमाणे एक किरण काढायचे आहे. इथे सुद्धा 90 वर ठेवायचे आहे आणि एक सरळ तुम्हाला याप्रमाणे किरण काढता येईल. किरण काढल्यानंतर महत्त्वाचे आहे किरण आणि एक चौक सुद्धा मिळाला पाहिजे तुमच्या डिवायडर मध्ये. या स्केल मधून 5.2 सेंटीमीटर अंतर घ्यायचे. 5.2 सेंटीमीटर अंतर घेऊन इथे तुम्हाला याप्रमाणे चौक मारायचे. त्याचप्रमाणे डब्ल्यू सुद्धा याप्रमाणे तुम्हाला काय मिळेल चौक मारे 5.2 सेंटीमीटरवर. काढलेला चौक आणि मारलेला जो किरण आहे यांचा छेदन बिंदू तुम्हाला याप्रमाणे जोडता येईल. बरोबर आहे. तुमची कंस्ट्रक्शन ही बरोबर येईल. 5.2 सेंटीमीटर दिस 5.2 सेंटीमीटर 5.2 सेंटीमीटर आणि एव्हरी अँगल इज दॅट 90 डिग्री. ओके, तर दॅट टाइप्स ऑफ द कंस्ट्रक्शन इज सॉलिड. तर अशा प्रकारच्या कंस्ट्रक्शन्स आहे ह्या तुम्हाला कम्पेअर करायच्या आहेत. त्याचप्रमाणे रोम्बस दिलेला आहे, रेक्टॅंगल दिलेला आहे, लेंथ ऑफ द डायगोनल दिलेला असेल ऑफ द स्क्वेअरच्या त्याप्रमाणे आपल्याला करता येईल. मेजर्स ऑफ द अँगल ऑफ द रोम्बस इज द 50 अँड द रिमेनिंग 3 अँगल्स ऑफ द गिवन पॅरेलोग्राम. तर इन दिस टाइप्स ऑफ द कंडिशन्स विल सॉल्व. ओके, तर दॅट द कन्स्ट्रक्शन ऑफ द रेक्टॅंगल्स अँड द स्क्वेअर दॅट द प्रॅक्टिस सेट नंबर 8.2. ओके.